आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आदिवासी व कुष्ठरोग्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी हेमलकसा व आनंद वनच्या कार्याला बळ द्या, डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आवाहन. आदिवासी व कुष्ठरोग्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी हेमलकसा व आनंद वन येथे मोठे निरपेक्ष समाजकार्य सुरू आहे. या कार्याला बळ देण्यासाठी एक ट्रक नवीन कपडे व धान्य शिरोळमधून रवाना होणार आहे. यासाठी मदतीचा हात व्यक्ती व संस्थांनी देण्यासाठी डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा व आनंदवन येथील आदिवासी व कुष्ठरोग्यांच्या विकास कार्याला हातभार लावण्यासाठी दरवर्षी डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कपडे व धान्य रवाना केले जाते. यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून याचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता शिवाजी चौक येथून करण्यात येणार आहे. तरी या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. नमस्कार. शिरोळचे सुपुत्र दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान संस्था शिरोळ या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व कुष्ठरोगी बांधवांना नवीन कपडे व धान्य स्वरूपात मदत पाठवली जाते. हे उपक्रमाचे 10वे वर्ष आहे. शिरोळ ग्रामस्थ व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी शिरोळमधील कर्तव्यगार व्यक्तींना व ज्येष्ठ मार्गदर्शक अशा दिग्गज मान्यवरांना शिरोळभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. हा पुरस्कार वितरण सोहळा व गडचिरोली भागातील एक ट्रक धान्य रवाना मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 1 जून 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी चौक शिरोळ येथून होणार आहे. या सर्व समारंभास प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हे सर्व समारंभ संपन्न होणार आहेत. तेव्हा शिरोळ तालुक्यातील व तालुक्या परिसरात असणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती संस्था यांना आवाहन करतो की आपण नवीन कपडे व धान्य स्वरूपात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व कुष्ठरोगी बांधवांसाठी मदत म्हणून आपण या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त मदत आमच्या प्रतिष्ठान कार्यालयात पाठवावी असे मी नम्रपणे आवाहन करीत आहोत. शिरोळ ग्रामस्थ व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने या वर्षीच्या शिरोळभूषण पुरस्कारासाठी शिरोळचे सुपुत्र व सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी माननीय महादेव तुकाराम मोरे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मायाप्पा पुजारी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय अनिलराव यादव साहेब यांच्या नेतृत्वाखाली दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.